निवडणुकांच्या काळात मतदारांनी मतदान करावे यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबवल्या जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती करून देखील बरेचदा मतदानाच्या शेवटी हा आकडा कमीच असतो. यावेळेस मिळणाऱ्या सुट्टीचा फायदा घेत अनेक लोक शहराबाहेर जातात. त्यामुळे यालाच आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता एक नवीन योजना राबवली आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्याला राज्य पर्यटन महामंडळ आणि खासगी हॉटेलमध्ये 25% सूट मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळांनी पुढाकार घेऊन ही योजना राबवली आहे. या दिवशी मतदान करणाऱ्याच्या बोटावर मतदानाची टीक असल्यास, त्याचप्रमाणे अनेक आवश्यक बाबींची पूर्तता केल्यास खासगी तसेच राज्य महामंडळाच्या हॉटेलमध्ये 25% सूट मिळणार आहे. नेमकी ही योजना काय आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.